नमस्कार, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या 2 दिवसापूर्वी बीड येथील 4 लोकांचे व काल तबलिकी जमात मधील लोकांच्या संपर्कात आलेल्या 29 पोलीस कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते. आज या सर्व 33 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने प्रशासनासह बीडकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. बारामती अॅग्रो कडून बीड जिल्ह्यासाठी 600 लिटर सॅनिटायझर देण्यात आले असे कंपनीचे आमदार रोहित पवार यांनी ही मदत केली आहे. कोरोनाच्या अनुषंगानं सॅनिटायझरचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता, याच अनुषंगानं आमदार पवार यांनी ही केलेली मोलाची मदत ठरत आहे. महाराष्ट्रात सोमवारी सकाळी नवीन 33 रुग्ण आढळून आले आहेत. यासोबत राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 781 झाला आहे. त्यापैकी 19 रुग्ण पुणे, 11 मुंबई आणि 7 अहमदनगर आणि वसईचा प्रत्येकी 1 समावेश आहे. मुंबईजवळील वसई विरारचा नालासोपारा परिसरातील 65 वर्षीय संक्रमिताचा मृत्यू झाला आहे. यासोबतच राज्यातील मृतांचा आकडा आता 46 गेला आहे. सर्वात जास्त 113 रुग्ण रविवारी समोर आले होते. रविवारी सर्वात जास्त 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आलेल्या कोरोनाच्या संकटाला पाहता राष्ट्रपती आणि पंतप्रधान या सर्व खासदारांनी आपला पुढील 1 वर्षाच्या पगारात 30% कपात करण्याचे जाहीर केले. कॅबिनेटच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. यासोबतच खासदार निधी देखील 2 वर्षासाठी स्थगित करण्यात आला आहे अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली. खासदार निधीमधील पैसे देखील कोरोना विरोधातील लढाईला वापरले जातील. 1 एप्रिल 2020 पासून हा निर्णय लागू होईल. परळी वैजनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 5व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे. येथे येणाऱ्या भाविकांची संख्या ही मोठी आहे. गेल्या 2 आठवड्यापासून राज्यात कोरोनाच्या आजाराने व याच अनुषंगाने लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे अनेक परराज्यातील कामगार आणि निराश्रित लोक या ठिकाणी अडकून पडले आहेत. लॉकडाऊनमुळे सर्व काही बंद असल्याने त्यांना अन्न पाण्याविना राहण्याची वेळ आली होती. मात्र या बंदच्या काळात त्यांच्या 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात येत आहे. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी प्रतिनिधी दीपक जाधव. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेलगाव येथे स्वस्त धान्य दुकानात रेशन वाटप करण्यासाठी अशा प्रकारे सोशल डिस्टन्स ठेवण्यात आले. यावेळी स्वस्त धान्य दुकानात रोहिदास लगड यांनी सांगितले की एप्रिल महिन्याचे रेशन वाटप चालू असून कोरोनामुळे शासनाने ठरवून दिलेले नियम व अटीच्या अधीन राहून स्वस्त धान्य वितरित करत आहोत. शासनाने जाहीर केलेले मोफत धान्य अद्याप आले नसून आगामी 2-4 दिवसात आले की ते सोशल डिस्टन्सचा वापर करून ते वाटप करण्यात येईल असेही लगड यांनी सांगितले.
नांदूरघाट येथील जीवन प्रगती शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ राजेश मोराळे यांच्या वाढदिवसानिमित्त नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन असते, पण यावर्षी नांदूरघाट मधील गरीब कुटुंब व बाहेर गावचे पोट भरण्यासाठी आलेले लोक जे अन्न पाणी वाचून उपाशी आहेत अशा लोकांना आज किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. बीडमध्ये तबलिकी जमातमधून काही लोक आले असतील किंवा त्यांच्याशी कोणाचा संपर्क आला असेल तर त्यांनी स्वतःहून आपली तपासणी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. मध्ये जो कार्यक्रम झाला आणि ज्यामुळे पूर्ण देशामध्ये हा विषाणू पसरला त्या परिस्थितीला सुद्धा आपण सर्वजण आता सामोरे जात आहोत. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपण सर्वजण खूप प्रयत्न करत आहोत. या केंद्रातून संपूर्ण भारतामध्ये जेवढे पण व्यक्ती पसरले आहेत त्या सर्व व्यक्तींना शोधण्याचा आणि त्यांना शोधून ते ज्या ज्या व्यक्तींच्या संपर्कात आलेले आहेत त्या सर्व व्यक्तींना शोधण्याचे काम युद्धस्तरावर चालू आहे. असे करत असतानाही असे दिसून येत आहे की काही लोक जे या केंद्रातून पूर्ण भारतामध्ये पसरलेले आहेत किंवा काही लोक जे या केंद्रामधून पसरलेल्या लोकांच्या संपर्कात आलेले आहेत असे सर्व लोक त्यांना जाणीव असूनही कदाचित ते कोणत्या भीतीमुळे किंवा कोणत्या तरी अज्ञानामुळे समोर येण्यास घाबरत आहेत किंवा वैद्यकीय उपचार घेण्यास त्यांचे धीर होत नाही. अशा सर्व व्यक्तींना मी आवाहन करतो की अशा सर्व व्यक्तींनी तात्काळ कोणत्याही शासकीय रुग्णालयामध्ये जसे सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल या ठिकाणी तात्काळ स्वतःहून हजर व्हावे आणि त्यांची योग्य ती वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या प्रवासाचा इतिहास पाहून त्यांच्यावर योग्य ते उपचार विनामूल्य त्यांना कोणताही त्रास न होता करून घेण्याची जबाबदारी प्रशासनाने ऑलरेडी घेतलेली आहे आणि यापुढेही ती राहील. परंतु या व्यक्तींना शोधण्यात जेवढा उशीर होईल तेवढं जास्त नुकसान आणि प्रसार या रोगाचा होणार आहे. त्यामुळे माझे आपल्या या सर्व लोकांना आवाहन आहे की अशा सर्व व्यक्तींनी पुढील 24 तासांमध्येच स्वतःहून या सर्व केंद्रांवर हजर व्हावे आणि स्वतःची तपासणी करून घ्यावी. अशा पद्धतीने हजर न झाल्यास त्यांच्यावर कोणतीही दंडनीय कारवाई करण्याची वेळ त्यांनी प्रशासनावर आणू नये आणि आपली जबाबदारी जाणावी आणि त्या जबाबदारीतूनच प्रशासनास सहकार्य करावे. लोकांना त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या शेजाऱ्यांना मदत होईल त्यांचे आरोग्य सुरक्षित राहील अशी पावले त्यांनी उचलावीत असे माझे सर्व. या लोकांसाठी 24 तासाची मुदत देण्यात आली असल्याचे रेखावार यांनी सांगितले. 24 तासानंतर मात्र संबंधित लोकांवर कारवाई करण्यात येईल असेही रेखावार यांनी सांगितले आहे. आष्टी तालुक्यातील पांगुळगव्हाण येथील सरपंच हरिभाऊ बोलाजी गीते यांनी कोरोनाच्या धर्तीवर गावामध्ये औषधाची फवारणी करून गाव निर्जंतुकीकरण केले, तसेच घरोघरी जाऊन सॅनिटायझर वाटप केले आणि गावातील लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. आष्टी तालुक्यातील खिळद ग्रामपंचायतीने कोरोना आपल्या संपर्कात येऊ नये म्हणून गावातील प्रत्येक नागरिक स्वतःची काळजी घेत आहे. गावातील सरपंच डॉक्टर श्रीराम गर्जे, ग्रामविकास अधिकारी अनिल सानप व सौ विमल श्रीराम गर्जे हे घरोघरी जाऊन सॅनिटायझर वाटप करत आहेत व आपले कोरोनापासून संरक्षण कसे करावे याची माहिती देत आहेत. Thank you.
शहागडच्या 26 लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याने गोदाकाठने मोकळा श्वास सोडला आहे. मरकजहून 2 गाड्यांमध्ये शहागडमध्ये लोक आले होते, त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता वर्तवली जात होती. याच अनुषंगाने 46 लोकांचे स्वॅब औरंगाबाद येथे पाठवण्यात आले होते. या घटनेमुळे संपूर्ण गोदाकाठच्या परिसरामध्ये दहशत पसरली होती. दरम्यान आज त्यातील 26 लोकांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. राहिलेल्या 20 लोकांचे रिपोर्ट हे उद्या येणार असून त्यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.